पुण्यामध्ये पोलिसांच्या मदतीसाठी कोरोना वॉरियर्स सज्ज झालेत शहरातील गणेश मंडळांचे कार्यकर्ते खासगी सुरक्षा रक्षक निवृत्त सैनिक यांना म्हणजे स्पेशल ऑफिसर म्हणून नेमण्यात बंदोबस्तामध्ये मदत नागरिकांना जीवनावश्यक गोष्टी उपलब्ध करून देणं त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं यामध्ये एसपीओ मदत करणार आहेत याबाबत जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी सध्याच्या परिस्थितीत प्रशासनावर खूप ताण आहे विशेष करून मनुष्यबळाची कमतरता वाचते कारण पुणे शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे आणि त्या दृष्टिकोनातनं अनेक स्वरूपाची पावलं उचलली जातात अनेक प्रकारच्या उपाय उपाययोजना राबवल्या जातात मात्र ह्या उपाययोजना राबवत असताना खरोखर प्रशासनाची खूप तारेवरची कसरत सुरू आहे खूप आव्हानात्मक हे काम आहे आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचणं शक्य नाही मात्र पोलिसांच्या मदतीला निश्चितपणे समाजातील काही घटक येऊ शकतात आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला इथे येतो आहे पुणे शहरामध्ये अनेक भागामध्ये जे हे गणेश मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वेग सामाजिक संघटना संस्थांचे प्रतिनिधी आहेत यांना एस पी ओ म्हणून म्हणजे स्पेशल पोलिस ऑफिसर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि मग पोलिस बंदोबस्ताचा भाग असू द्यात किंवा वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या सोयीसुविधा नागरिकांना पोचवण्याचा भाग असू द्यात यामध्ये हे सगळे लोक कार्यरत आहेत काम करणार आपल्यासोबत शहराचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी सर आहेत सर एक वेगळा उपक्रम वेगळा प्रयोग आपण पाहतो खरोखर लोकांना सोबत घेऊन आता आपण या लढाईमध्ये त्या लढ्याला सामोरं जात आहोत काय थोडं बरोबर आहे मान्य पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली आपण स्पेशल पोलिस ऑफिसर हा कन्सेप्ट पुणे शहरात घेतलेला आहे आणि याच्यामध्ये सामाजिक जाणीव असलेले जे युवकवर्ग आहेत आणि विशेषतः अठरा ते पन्नास व गटातले जे कार्यकर्ते आहेत समाजातले ते त्यांनी पुढे यावं पोलिसांसोबत पोलिसिंग करावं पण सोशल पोलिसिंगमध्ये जास्ती सहभाग द्यावा त्यांच्या एरियातले हेल्थ आणि हायजीनचे इश्यू आहे स्लम्समधले सफाईचे विषय आहेत पाणीपुरवठा आहे नंतर भाजीपाला आणि किराणा वाटप आहे आजारू आजारी लोकांना औषध पुरवठा करावायचा आहे याच्यामध्ये यांनी पुढे येणं अपेक्षित आहे आणि पोलिसांना त्यांच्या कामातून थोडा मदत होईल आणि त्यांच्या एरियामध्ये पोलिसिंग राहील लॉकडाऊनचा अंमलबजावणी राहील नंतर सोशल डिस्टन्सिंगचा अंमलबजावणी करता येईल हा सगळा हेतूनही आपण हा उपक्रम लाभवलेला आहे धन्यवाद सर जी चोवीसाशी बोलल्याबद्दल तर अशा पद्धतीनं केवळ ही लढाई प्रशासनाची किंवा पोलिसांची नाही तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन कोरोनावरती मात करायची आहे आणि त्यासाठी हे कोविड विघ्नार्थ किंवा कोरोना वॉरियर्स सज्ज आहेत व्हिडिओ अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे